माननीय राष्ट्रपति सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिन देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकाचे योगदान अमूल्यच असते। शिक्षकापर्यंत माझे आई वडील, नातेवाईक, गुरुजन, बालपण पासून ते आजपर्यंत ज्या मित्रपरिवार आणि नकळत काही गोष्टी शिकवलेल्या असतील अशा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आयुष्यात कधीही हार मानू नका, संघर्षापासून कधीही पळू नका, अडचणींना सामोरे जा, सत्याच्या मार्गावर चाला अशी शिकवण देणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ, हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आजचा व्लॉग असेल म्हणजे आजचा व्हिडिओ असेल तो खूप वेगळा असेल। या सगळ्या माझ्या आठवणी आहेत जिथे मी जॉब करायचे तिथले सगळ्या क्लास आणि माझ्या घरात जे पण स्टुडंट असेल त्यांच्याबरोबरचे फोटो मी शेअर केलेले आहेत। आणि तेव्हा तर माझं यूट्यूब चॅनल काय असतं हे सुद्धा माहीत नव्हतं, पण त्या आठवणी मी अशा ठेवलेल्या होत्या, ज्या फोटो काढून ठेवलेल्या होत्या, सेव्ह करून ठेवलेल्या होत्या। तर ह्या खरंच आठवणी वेगळ्या होत्या। काय मज्जा आणि काय मस्त वाटायचं, ती फिलिंग, ती रिस्पेक्ट एकदम वेगळीच होती। आणि आत्ताही तीच आहे, आत्ताही मी ट्यूशन घेते, पण ते आहे मी माझे स्वतःचे। पहिले मी जॉब करायची आणि पिकनिक वगैरे आमची जायची, क्लासेस स्कूलसारखंच सगळं असायचं आणि एन्जॉय करायचो, मज्जा मस्ती करायचो, फ्रेंडली असायचं। स्ट्रीक असा हा भाग म्हणजे थोडाफार असायचा, पण ते पण मज्जा यायची। तर ह्या सगळ्या जुन्या आठवणी मी शेअर केलेल्या आहेत। आज मला वाटलं टीचर डे निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या आठवणी शेअर करायला पाहिजे। त्याच्यात माझे सगळे क्लासेस आहेत, जिथे जिथे मी जॉब केले आहेत तिथे मिळून सगळे मी फोटो एकत्र टाकलेले आहेत। आणि घरातले तर आहेच आहे, आणि आत्ता सध्या आज टीचर डे निमित्ताने आज म्हणजे मला माझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मी आज सुट्टी दिलेली आहे। नाहीतर त्या आज पण सेलिब्रेशन झालं असतं, पण माझी तब्येत डाऊन आहे। मी व्हिडिओ पण टाकत नव्हती एवढे दिवस, 2-3 दिवस झाले, पण मी हा मला वाटलं शेअर करावा की जिथे मी जॉब करत होते तिथले आठवणी शेअर कराव्या। आणि सर लोक वगैरे सगळे चांगले होते, आणि हा एक फायदा होता नवरात्रीमध्ये मुली जमा करणे, मला काही टेन्शन नव्हतं। नाहीतर माझे निम्मे घरचे स्टुडंटच माझ्या त्या नवरात्रीच्या मुली जेवायला आम्ही खाऊ घालायचो, त्यामुळे ते एक माझं टेन्शन नव्हतं की नवरात्रीमध्ये कुठून कुठून गोळा करायच्या मुली, तर माझे स्टुडंटच माझ्यासाठी होते नवरात्रीसाठी। आणि हे आमचा ग्रुप डान्स होता आणि इतका मस्त झालेला होता। आणि ते ॲन्युअल डे पण व्हायचं, क्लास इतके छान होते जिथे जिथे मी जॉब करत होते। आणि हे शाळेमधला आहे ॲन्युअल डे होता, आणि खूप मजा केली। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी पण करा। चला तर मग, बाय बाय, सी सोमी समज।